आई तुळजाभवानीच्या अभिषेकासाठी आता 50 रुपयांऐवजी थेट 500 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. तुळजाभवानी मंदिर समितीनं हा निर्णय घेतला असून येत्या सोमवारपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. तुळजाभवानी मातेच्या व्हीआयपी दर्शनासाठीही 200 रुपयांचं शुल्क आकारलं जाणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्यात सहभाग झालेले वारकरी परतीच्या प्रवासाला लागलेत. वारकरी पुण्यात दाखल होऊन नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घालत होते. या ठिकाणी वारकऱ्यांना माऊलींच्या स्पर्श दर्शनाचा लाभ मिळतो. पूर्व विदर्भात अजूनही दमदार पावसाची एंट्री झालेली नाही. जुलै महिन्यात वैनगंगा नदी दुथडी भरून वाहतीये, मात्र यंदा नदीचं पात्र कोरडंच असल्याचं चित्र आहे. हवामान विभागानं विदर्भाला येलो अलर्ट जारी केलाय, त्यामुळे आता दमदार पावसाची एंट्री होईल या आशेवर शेतकरी आहे. पुणे जिल्ह्यातील भोर वेल्हा तालुक्यात मुसळधार पाऊस बरसतोय. वरंधा घाटात जोरदार पाऊस बरसत असल्यानं घाटातनं वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. देहापासून आराम करा. आराम काका, नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. शिरवली परिसरात 107 मिलीमीटर पावसाची तर भुतोंडे परिसरात 133 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. महाबळेश्वर मधील वेण्णा लेक तलाव ओव्हरफ्लो झाला असून त्याचा सांडव्यातनं मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. महाबळेश्वर मध्ये एका दिवसात तब्बल 153 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वेण्णा लेक पूर्ण क्षमतेनं भरल्यानं पाचगणी भागातील नागरिकांचा पाणी प्रश्न मिटलाय. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय. एका दिवसात जलाशयाची पाणी पातळी 4 फुटानं वाढली असून पाणी साठा 1.5 TMC वाढलाय. संततधार पाऊस सुरू झाल्यानं कोयना विभागासह तालुक्याच्या पश्चिम भागात भात आणि नाचणी लावण्यासाठी शेतकरी कामाकडे वळला. कोल्हापुरातील राधानगरी धरण भागात दमदार पाऊस बरसतोय. धरणातून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भोगावती नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या 3 दिवसांपासून धरण क्षेत्रात पाऊस बरसतोय. पुणे जिल्ह्यातील माळशेज घाट परिसरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. इथला एकतंगडीक धबधबा ओसंडून वाहू लागलाय. पर्यटक याचा आनंद लुटताय. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. लोणावळ्यात धुक्याची चादर पसरली आहे. टाटा धरण, भुशी धरण, लायन्स पॉइंट ते अँबी व्हॅली हा परिसर धुक्यात हरवलाय. पर्यटक याचा मनसोक्त आनंद लुटताय. लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या हुल्लडबाज पर्यटकांवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. हुल्लडबाजी स्टंटबाजी करताना कोणी आढळल्यास त्यांना थेट तुरुंगात जावं लागेल. काही हुल्लडबाजांमुळे इतर पर्यटकांना अनाहक त्रास सहन करावा लागत असतो. स्टंटबाजीमुळे अनेक जण जीव गमावतात. अशा पर्यटकांवर आता पोलीस कारवाई करत आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे